अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चरणसिंग ताक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष जयसिंगबाई कछवा यांच्या नेतृत्वाखाली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये नागनाथ गदवालकर यांच्या नेतृत्वाखाली माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना यांना वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा पण सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात मीटिंग अद्यापर्यंत लावलेली नाही। नगरपालिका महानगरपालिका व शासकीय निमशासकीयमधले बरेचसे सफाई कर्मचाऱ्यांचे 1 ते 26 मागण्या जे प्रामुख्याने प्रलंबित आहेत त्या मागण्या आत्तापर्यंत सोडवण्यासाठी प्रशासनाने आत्तापर्यंत वेळ दिलेला नाही आणि मुख्यमंत्र्यांनी पण आम्हाला वेळ दिला नाही। या संदर्भात आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर 27/2/2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आम्ही या मागण्यासंदर्भात तात्काळ मीटिंग लावण्यात यावा म्हणून आम्ही निवेदन देण्यात आले आहे। प्रमुख मागणी आमची अशी आहे की बाबा लाड कमिटीच्या शिफारसीमध्ये जे मूळ शिफारसी आहे त्या शिफारसीमध्ये छेडछाड न करता जसं तसं शिफारसी आहे ते काटेकोरपणाने अंमलबजावणी करण्यात यावा आणि लाड कमिटीच्या जे शिफारस शैक्षणिक पात्रतेच्या शिफारसीचे जे प्रलंबित प्रकरणं आहेत ते तात्काळ महाराष्ट्र शासनामधले प्रकरणं असतील नगरपालिका महानगरपालिकेमधले ते तात्काळ नियुक्ती देण्यात यावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वयंसेवक आवास योजनेचा जो सफाई कर्मचाऱ्यासाठी शासनाने स्वीकृत केलेले आहेत ते तात्काळ त्यांच्या पण अंमलबजावणी करण्यात यावा मालकी हक्क निवासस्थानासाठी आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या व्यवसायासाठी उन्नतीसाठी कर्मवीर दादासाहेब वासुदेवराव चांगरे साहेबांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावा आणि त्याबरोबरच नगरपालिका महानगरपालिकेमध्ये जे लोकसंख्येच्या धर्तीवर आत्तापर्यंत भरती झालेली नाही तर 1,00,000 सफाई कर्मचाऱ्यांचे भरती करण्यात यावी असे विविध प्रकारे मागण्या आमच्या बैठक लागली नाही आपल्या मागण्या मान्य झाले नाही तर आपली पुढची भूमिका काय असणार आहे आणि या संदर्भात आज आम्ही अल्टिमेट दिलेलं आहे शासनाला आणि 15 मार्चला आमचे कल्याण येथे पूर्ण महाराष्ट्रभरच्या या संदर्भात पुढचं नियोजन करण्यासाठी आंदोलन करण्याच्या दिशा ठरण्यासाठी कल्याणला 15 तारखेला आम्ही मीटिंग आयोजित केलेली आहे साहेबांनी। त्यानंतरनं जर आमच्या जर मीटिंग जर नाही झाली तर पुढं आंदोलनाची दिशा ते ठरवण्यात येईल।